बडनेरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीद्वारा समर्थित व युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा यांच्या गोपालनगर येथील मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी पार पडले. यावेळी उपस्थित काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमदार रवी राणा यांच्या विजयाचा एकमताने संकल्प केला. यावेळी अमरावतीचे प्रथम महापौर देवीसिंह शेखावत, खासदार नवनीत राणा, विद्यमान आमदार रवी राणा, काँग्रेसच्या नेत्या पुष्पाताई बोंडे, राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे, वसंतराव सावरकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वराडे, शहराध्यक्ष राजेंद्र महल्ले, निळकंठ कात्रे, गणेश राय, ॲडव्होकेट बाबूराव बेलसरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. बडनेऱ्याच्या विकासासाठी रवी राणा यांना विजयी करावे असे सर्व उपस्थितांनी यावेळी आवाहन केले. आणि म्हणून मला असं वाटतं, रवी भाऊ, तुमच्यावर आम्ही खूप प्रेम केलं हे सांगायची गरज नाही. काही लोक सांगतात, आम्ही सांगत नाही, अतिशय प्रामाणिकपणे तुमच्यावर आम्ही प्रेम केलं आणि ते सिद्ध करून दाखवलं. मग आमचा मुस्लिम समाज असेल, बहुजनामध्ये माळी असेल, मारी असेल, इथं संतोष आहे, धनगर समाज असेल, आमचे वेलसरे दादा इथे आहे, वसंतरावजी इथे आहे, सगळे आमच्या इंगळेकर इथे आहेत, सगळ्यांनी मनापासून तुम्हाला जे काय होईल काही झालं तरी चालेल. आणि तुम्ही आहात तसे, तुमच्या तुम्ही निवडून आल्यानंतर कुठंही तुमच्या याच्यामध्ये ती भावना येत नाही. आणि निवडून आल्यानंतर काही लोक इतके मोठे होऊन जातात की ते खालच्यानं व मागच्यानं विसरत जातात. ती भूमिका तुमची नाही, हाच तुमचा स्वभाव आहे दोघा नवरा बायकोचा, की त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांना जिंकता आणि म्हणून ही सगळी माणसं प्रेमाने तुमच्यासोबत आहे. त्यामुळे जास्त परिचय करून देण्याची गरज नाही. ईश्वर त्यांची इच्छा पूरी करो आणि सर्वांना काय म्हटलं, जे कार्यकर्ते आहेत त्यांनाही सुद्धा काय म्हटलं की जेवढ्या जमान्याचे कार्य करतील तेवढं श्रेय मिळू शकतं.